कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटलं की त्याच्यासाठी 1 ते 100 पर्यंतच्या उजळणीवर आधारित खूप सारे प्रश्न असतात. मग ही जर उजळणी किंवा या उजळणीचा चार्ट आपल्या नजरेसमोर असेल तर त्यावर विचारलेला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अगदी आपण सहजासहजी पटकन चुटकीसरशी लिहिता येऊ शकतो. 1 ते 100 पर्यंतची उजळणी पहा, मी इथे बोर्डावरती लिहिली आहे. मग यावर नेमके कोणते प्रश्न येतात 1 ते 100 उजळणीमध्ये पाहूयात आपण. 0 असा प्रश्न येतो पहा, 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 0 किती वेळा येतो. आता आपण फक्त 0 पाहायचं, किती वेळा आलाय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 0 हा 11 वेळा येतो, पक्क लक्षात ठेवायचं. त्यानंतर पाहूया 1 ते 100 पर्यंतच्या उजळणीमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 1 हा अंक किती वेळेस आला, 21 वेळा. आणि 2 ते 9 हे सगळे अंक सारख्याच संख्येने येतात. पाहू आपण 2 हा अंक 1 ते 100 पर्यंतच्या उजळणीमध्ये किती वेळेस येतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 दिसतोय याच्या व्यतिरिक्त कुठं, 2 20 वेळेस. याच पद्धतीने 3 ही 20 वेळेस येतो, 4 सुद्धा 20 वेळेस, 5 6 7 8 9 पर्यंतच्या किती वेळा येतात, 20 वेळाच येतात हे. 2 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात 1 ते 100 उजळणीमध्ये, 20 वेळा येतात. हे लक्षात आले, 0 किती वेळा येतो, 1 किती वेळेस येतो, 2 पासून 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात, 20 वेळा येतात. असा फिरून पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की एकाच स्थानी 0 असणाऱ्या 1 ते 100 मध्ये एकूण किती अंक आहे. एकाच स्थानी 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 अंक आहे. पुन्हा आणखी प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, 1 ते 100 पर्यंतच्या उजळणीमध्ये 3 अंकी संख्या किती, 100 किती, 100 नाही. 1 ते 100 पर्यंतच्या उजळणीमध्ये 3 अंकी संख्या किती, 1. पुन्हा आणखी त्या 0 दुसरा प्रश्न येऊ शकतो, 0 असणाऱ्या 2 अंकी संख्या किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 कारण ही 3 अंकी आहे. प्रश्न नीट वाचायचा पहा, तरच उत्तर आपलं अचूक येतं, नाहीतर घाई गडबडीमध्ये चूक होईल. त्यानंतर 100 पर्यंतच्या अंकामध्ये दोन्हीही अंक समान असणाऱ्या संख्या किती, दोन्हीही एकक आणि दशक समान असणाऱ्या संख्या किती, 11 2 पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 दोन्हीही अंक समान असणाऱ्या संख्या किती सापडल्या 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 पर्यंतच्या उजळणीत एकूण समसंख्या किती, 50. समसंख्या माहितीये, एकक स्थानी 0 2 4 6 8 या अंकासले किती संख्या कशी असते, सम. मग राहिलेल्या विषम सुद्धा किती असणार, 50. यावर आधारित हे जर प्रश्न आपले पक्के लक्षात राहिले, पक्के आपण ट्रिक्स वापरली, तर निश्चितच आपलं त्यावर आधारित कसलाही प्रश्न चुकण्याची शक्यता नसतेच, परंतु आपला गुण मात्र पक्का मिळतो. 0 किती वेळा येतो, 1 किती वेळा येतो, 2 पासून 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात, 20. समसंख्या एकूण किती, 50. विषम संख्या किती, 50. 0 असणाऱ्या संख्या किती सगळ्या,
नऊ दहा दोन अंकी संख्येमध्ये शून्य किती नऊ म्हणजे दोन अंकी संख्यामध्ये शून्य असणाऱ्या अशा एकूण नऊ त्यामध्ये आणखी पण आहेत बघा एकक स्थानी नऊ असणाऱ्या एकूण संख्या किती आपल्या समोर पटकन लक्षात आलं पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकक स्थानी नऊ आहे म्हणजे ही एककच आहे दशक स्थानी दोन असणाऱ्या एकूण संख्या किती दशक स्थानी दोन कुठे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दशक स्थानी दोन असणाऱ्या दहा तीन असणाऱ्या दहा चार असणाऱ्या दहा या पद्धतीने दोन पासून नऊ पर्यंत दशक असणाऱ्या सेम संख्या दहा या पद्धतीने आपल्याला जर हा चार्ट लक्षात आला आपल्या नजरेसमोरच ठेवायचा म्हणजे आपले उत्तर काय असणार आहेत निश्चितच अगदी अचूक असणार आहेत म्हणजे आपला स्पर्धा परीक्षेमधील मार्क काय होणार आहे आपल्याला मिळणार आहे एक प्रश्न किती गुणासाठी मिळवायचा आहे